नमस्कार मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी मोठा निर्णय। संध्याकाळी आज म्हणजे आज संध्याकाळी 8 वाजल्यापासून कडक निर्बंध लागू। पहिल्यापेक्षाही कडक निर्बंध नियमावली करण्यात आली आहे। मित्रांनो, कोणत्या वेळेत काय सुरू असणार आहे याची देखील यादी आपण पाहणार आहोत। सरसकट संपूर्ण बंद आताची सर्वात मोठी बातमी सर्वात पहिले आपल्या चॅनलवर। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की व्हिडिओला आताच लाईक करा। तर चला मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी धक्कादायक बातमी आपण सुरू करूयात। तर मित्रांनो, कोविड-19 प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध आणि मार्गदर्शन तत्वे जारी केले आहेत, जे 1 मे 2021 सकाळी 7 वाजेपर्यंत अंमलात राहतील। परंतु महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधामध्ये काही फेरबदल केले आहेत। हे बदल 22 एप्रिल संध्याकाळी 8 वाजेपासून म्हणजेच आज संध्याकाळी 8 वाजल्यापासून ते 1 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत राहतील। अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व शासकीय कर्मचाऱ्यांनाच रेल्वे प्रवाशांची मुभा देण्यात आली आहे। म्हणजेच की सेवेतील कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी शासकीय कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करता येणार आहे, त्यांना मुभा देण्यात आली आहे। तर आता मित्रांनो, अशी असेल नवीन नियमावली। आज संध्याकाळी 8 वाजल्यापासून काय सुरू राहणार आहे, कोणत्या वेळेत सुरू राहणार आहे याची यादी आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, किराणा दुकाने सकाळी 7 ते 11, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी 7 ते 11, भाजीपाला विक्री सकाळी 7 ते 11, फळे विक्री सकाळी 7 ते 11, अंडी मटन चिकन मासे विक्री हे सकाळी 7 ते 11, कृषी संबंधित सर्व सेवा दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू राहतील। त्याचबरोबर पशु खाद्य विक्री सकाळी 7 ते 11, बेकरी मिठाई दुकाने सर्व प्रकारची खाद्य पदार्थाची दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू। त्याचबरोबर पाळीव प्राण्याचे खाद्य दुकाने सकाळी 7 ते 11, येणाऱ्या पावसाळ्यांची संबंधित वस्तूंची दुकाने देखील सकाळी 7 ते 11। म्हणजेच की आपण जी काय आता यादी पाहिली आहे ती सर्व यादी सकाळी 7 ते 11 सुरू राहणार आहे। त्यानंतर लग्न समारंभात नियमांचं उल्लंघन केल्यास 50,000 रुपयाचा दंड करण्यात आला आहे। लग्नात फक्त 25 जणांना परवानगी देण्यात आली आहे। एकाच हॉलमध्ये 2 तासात कार्यक्रम उरकावा लागणार आहे। त्याचबरोबर आंतरजिल्हा प्रवास फक्त महत्वाच्या कारणासाठी। आंतरजिल्हा मध्ये या जिल्ह्यातून तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असेल तर तुम्हाला फक्त आंतरजिल्हा प्रवास हे फक्त महत्वाच्या कारणासाठीच तुम्हाला करता येणार आहे, अत्यावश्यक सेवेसाठी। तर मुंबईत खाजगी गाडीत फक्त 50% क्षमतेने सुरू करता येतील। त्याचबरोबर सरकारी कार्यालय 15% क्षमतेने सुरू, खाजगी बस सेवा 50% क्षमतेने सुरू। मित्रांनो, अशा प्रकारे नवीन यादी सर्वात पहिले आपण आपल्या चॅनलवर दिली आहे। मित्रांनो, हा जर व्हिडिओ आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर इतरांपर्यंत थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आणि तुम्ही माझे सर्व व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।